सगळ्यांना, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज संध्याकाळी कोबा पुसते म्हणजे फरशी. तर वैभव बघा मला कशी मदत करते. आणि मी हिला छोट्या छोट्या गोष्टींची सवय लावते. एवढं जड नव्हतं ते भाजीचं कॅरेट, एकदम हलकं होतं. पण मी मुद्दामून वैभूला म्हटलं की खूप जड आहे वैभव, ये मदतीला. मग अशी वैभव आहे ना, छोटी छोटी जी कामं असतात माझी ती हेल्प करते मला. म्हणजे मी आतापासूनच तिला थोडी थोडी सवय लावते, जेणेकरून मोठेपणी ती स्वतःची कामं स्वतः करेल ह्याच्यासाठी. तर जेव्हा मी तिकडे भांडी घासायला किंवा कपडे धुवायला जाते, बाकीचं काय छोटे मोठे जे सामान असेल ना, ती वैभव मला आणून देते. किंवा झाडू वगैरे असले तिकडे, झाडू मारायची असली तर वैभूला मी सांगते की बाबा झाडू दे, झाडू आणून दे. वैभव जे काय मी सांगते ते व्यवस्थित आणून देते. आणि आता सगळ्या गोष्टी तिला कळतात की बाबा कोणती गोष्ट काय आहे, सगळं कळतं आता तिला. तर ती आता व्यवस्थित सगळं काम करते, म्हणजे मदत करते. आणि मी आज संध्याकाळचा कोबा पुसायला घेतला. आणि शक्यतो मी संध्याकाळचाच पुसते, कारण सकाळी मला ह्या गोष्टी म्हणजे कोबा वगैरे पुसणं नाही होत. कधी कधी होतो, कारण कधी कधी जर मी लवकर उठले तर बाकीची कामं लवकर झाली तर मला जमतं कोबा पुसायला, नाहीतर मी संध्याकाळचाच पुसते शक्यतो. आणि 2 दिवसाआड मी पुसते कोबा, कारण एवढा खराब होत नाही. कधी कधी वैभू काय खाण्याचे जे पदार्थ असतात, म्हणजे काय वस्तू असेल ती खाली टाकते, त्याच्यामुळं थोडेफार डाग पडतात ऑइलचे वगैरे. बाकी कायच खराब होत नाही कोबा. म्हणजे आता जुनं झालं आहे ना, हे भरपूर वर्ष झालं आहे ह्या घराला, त्याच्यामुळे फक्त ते असं ना वेगवेगळे डाग दिसतात. पण एकदम क्लीन असतो कोबा, कारण हा आहे ना काय म्हणतात ते सिमेंटचा कोबा. पण त्याच्यावरचं जे लेअर असते ना वेगळी, ती गेले आणि कोबा फक्त असं वेगळाच दिसतो, असे डागडाग दिसतात. पण स्वच्छ असतो कोबा, घाण नसतो. आणि कंटिन्यू मी साफ करत असते. पण तुम्हाला तिकडे भिंतीला जे डाग दिसत असतील, मी ते ऑलरेडी सांगितलं आहे त्या आधीच्या व्हिडिओमध्ये, का ते जे पाणी जातं ना, ते पाण्याचे डाग पडले पावसामध्ये, जे पाणी पाझरून जे भिंतीमधून आत येतं ना, त्याच्याने ते कलर गेला आणि ते डाग पडला आहे. तर इथे बघा वैभूची पण मस्ती किती चालू होती. आणि वैभू मी जेव्हा कोबा पुसत असेल ना, तेव्हा ती मुद्दाहून तिथं येते आणि उभी राहते आणि खेळत बसते, जेणेकरून ती मला बघते की मम्मा ओरडेल काय. पण मी नाही लक्ष देत, म्हणते जे काय करते ते करू दे, लहान आहे काय बोलायचं. आणि लहान बाळांना आपण म्हटलं ना की बाबा ते करू नकोस, ती तेच तेच करणार. तर बघा कशी खेळते, अजिबात तिला भीती वाटत नाही आहे. ते बघा आता रबल टाकलं तिथे खाली, हे 2 वेळा टाकला तिने. मी तिला म्हटलं की मी कोबा पुसते, वैभू उचल, अजिबात उचलला. बघा ती बाजूने गेली पण उचलला नाही. तर मीच उचलल्यानंतर परत तिने रिपीट टाकला आहे दुसऱ्यांदा, ते पण मी ठेवला परत. जे छोटे छोटे गोष्टी आहे ना, ती जेव्हा असे नखरे करते ना छोटे छोटे, तर मला खूप आवडतं. कधी कधी राग येतो जेव्हा, कधी कधी मला कामाचा भरपूर लोड असतो तेव्हा, कधी कधी एकदम माइंड फ्री असलं ना की मग काय नाही, मग मी तिला समजून घेते की बाबा जाऊ दे लहान आहे काय. आणि कशी ही जे वेगवेगळे जे तिच्यामध्ये बदल करते ना, तर मला खूप असं नाही का, स्वतःचं बाळ जेव्हा मोठं होतं आणि ते वेगवेगळं जेव्हा काय म्हणता येईल, वेगवेगळं कृत्या करत असते किंवा वेगवेगळं वागण्याचा प्रयत्न करतं नवीन नवीन, तेव्हा खूप आनंद होतो त्या आईला की बाबा हा माझी बेबी आता कळतं हिला, हे ही गोष्ट कळते. तर त्यानंतर माझं कोबापासून झालं. त्यानंतर मग थोडीफार भांडी होती दुपारची, वैभव आणि मी खिचडी खाल्लेली होती. थोडीफार भांडी घासायची होती तर मी तिकडेच जाते घासायला. तरी विहिरीची 1-2 कळशा मी काढून आणलेल्या आधीच, कारण नळाला पाणी बारीक असतं, त्याच्यामुळं मी विहिरीचंच पाणी काढते भांडी घासायला. आणि कपडे धुवायला पण विहिरीचंच वापरते. आणि टाकीचा पण थोडा चालू करते, पण पाणी भरपूर बारीक असल्यामुळं विहिरीचंच पाणी वापरते. तर वैभू बघा मी तिकडे पाणी टाकायला गेले खरकटं, तर ती इथं घासायला बसलेली. ती बघते घासायला, पण तिला अजून जमत नाही आहे. तर मी इथे भांडी घासत होती, वैभव इथे बसली बाजूला. आणि वैभव सगळी कामं, म्हणजे माझी जी काय बाहेरची कामं असतील किंवा घरातली,
तर सोबतच असते कंटिन्यू. तिला म्हटलं की थोडीशीच भांडे आहेत, मी घासून येते पटकन, नको तू घरी बस. नाही, तिला पण बाहेर यायचं असते. आणि ते आता एवढं हट्ट करते ना दररोज, सकाळ सकाळ उठल्या उठल्या म्हणते की बाहेर घे, बाहेर जायचं आहे, बाहेर जायचं आहे. तर मी म्हणते की आधी माझी घरातली कामं होते, मग घरातली कामं झाल्याच्या नंतर मग तुला मी घेऊन जाते की नाही बाहेर, जेव्हा भांडे आणि कपडे धुवायचे असतात तेव्हा, मग तेव्हा शांत बसते. म्हणजे तिला थोडंफार कळते की बाबा ही काय म्हणते, जेव्हा ही काम करते तेव्हा नेते म्हणते, मग गप्प बसते. म्हणजे एवढं आता तिला कळायला लागले. तर तिची तिची मस्ती चालू असते आणि माझी माझी मी कामं करत असते. तो एका जागी अजिबात बसत नाही वैभव आमची. तर मी आज आजच्या व्हिडिओमध्ये हेच दाखवलं आहे की वैभू मला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मदत करते आणि वैभूला घेऊन मी कशी कामं मॅनेज करते ते दाखवलं आहे थोडंफार. हे दिवसभर असंच चाललो असतं आमचं. फक्त काय ती वैभू झोपते तेव्हा फक्त मला निवांत असते थोडा वेळ, त्याच्यानंतर वैभू उठल्याच्या नंतर बाकीची काय कामं असतात तीच चालूच असतात वैभूला घेऊन. त्यानंतर झाडांना थोडंसं पाणी घालायचं होतं सकाळी, मी घातलेलं तरी पण लगेच ऊन भरपूर आहे त्याच्यामुळं नाही का लगेच वाळलं जातं पाणी, त्याच्यामुळं एक कळशी परत घातली. तर वैभव बघा तिथेच आहे उभी, मी जिथं असेल तिथं वैभव असते. त्यानंतर बाहेरचा कचरा काढला कारण भरपूर कचरा झाला. आणि वैभव काहीही खाण्याची गोष्ट असली ना बाहेर टाकते आणि मुंग्या भरपूर येतात, त्याच्यामुळं मी काय केलं आज झाडू मारला आणि एक कळशी पाणी वाटलं आणि धुवून टाकलं, जेणेकरून काय बारीक सुरीक असेल खाण्याच्या गोष्टी काय त्या निघून जातील. कारण मुंग्या खूपच येत आहेत आणि त्या पण काळ्या मुंग्या नाही लाल मुंग्या येतात, आणि लाल मुंग्यांमध्ये पाय जर पडला ना तर अक्षरशः इतकी जोरात चावते ना ती मुंगी, सांगू नाही शकत, खूप त्रास होतो त्या मुंगी चावलेल्या मुंगीचा. तर मी ते झाडून घेतलं पाणी टाकून आणि हे मी कंटिन्यू करायचे. पण आता कसं आता एवढी घाण होत नाही, चिखल वगैरे होत नाही, त्याच्यामुळं स्वच्छच असतं. कधी खराब झालं तरच मी पाणी टाकून ते धुते, नाही तर स्वच्छच असतं ते. कधी कधी पाणी टाकून धुते जर खराब झालं तर, नाहीतर नाही धुवत. तर ते धुवून झाल्याच्या नंतर मग वाळलेले कपडे होते ते आणायचे होते घरामध्ये, ते आणून ठेवले. हॅलो, नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मगाशी तुम्हाला दिसला असेल वेगळा ड्रेस होता आणि आता वेगळा आहे, कारण केस धुतले मी तिकडे, त्याच्यामुळे विहिरीच्या पाण्याने केस धुतले, विहिरीचं पाणी काढून. तर केस धुतले ते पूर्ण कपडे जे होते आधीचे पूर्ण भिजले, त्याच्यामुळं दुसरा ड्रेस चेंज करावा लागला मला. आणि आज म्हणत होती की जावं लवकर कामं उरकून, बाकीची कामं सगळी झाले पण फक्त जेवण बाकी राहत होतं. तर मी थोडा वेळ बसलेली पण कंबर भरपूर दुखायला लागली, तर म्हटलं नको उद्याच जाऊ वैभूला घेऊन, ती आता खूपच कंटाळली तिला. खरं म्हणजे जायचं होतं तिकडे पण आता मला लय त्रास होतो तिकडे जाऊन, हिच्या मागं पळायलाच लागते, त्याच्यामुळं म्हणते की उद्याच जाते. तर आता बाकीचे सगळी कामं आवरून झालेत, आता फक्त जेवणच करायचं बाकी आहे. तर जेवण आता थोड्या वेळाने करते. आमची मॅडम इथे चपाती खाते झोपून, हे बघ इथे वाय बा चपाती खाते बाहेर जा, म्याव आले ना, हे बघा इथे बाहेर बसले ना, म्याव. हां तुझंच सांगते, तर तिला चपाती दिली तर ती पण खाते चपाती. तर आता जेवणच करायचं बाकी आहे. आज बघू चवळीची उसळ आणि भात करते, चपात्या आहेत एकदम. तर खूप तमायला होतं अक्षरशः, म्हणजे हिला घेऊन वैभूला, म्हणजे छोट्या बाळाला घेऊन काम करायचं, त्याच्या शूट करायचं, खूप त्रास होतो. आणि बाहेर गेलं ना वैभव भरपूरच त्रास देते, हां खूपच त्रास देते, म्हणजे एका जागी बसूनच देत नाही, खूप वैताग येतो, कंटाळा येतो अक्षरशः असं वाटतं. ते काम कमी पण हिच्या मागं वरडणं जास्त, आणि माझं काय होतं जास्त वरडलं ना, जास्त चिडचिड झाली तर चक्कर येते अक्षरशः, जास्त आता चिडणं आणि ओरडणं कमी केलं. आता फक्त तिला तेवढंच सांगते, फक्त तेवढंच धाक देते की बाबा हे करू नको, व्यवस्थित ऐकते. त्या म्हणते मला त्रास देऊ नको, जास्त चिडचिड केली ना मग कसं मला असं वाटतं की ब्लड प्रेशर वाढतं आहे की काय माझं. तर आता जेवणच करायचं बाकी आहे, बाकी ते सगळं झालं, कावळे भरपूर आले तर ते चपाती खायला लागले ना, ते म्यावला पण टाक बाहेर, काय खायला लागले ना कावळे लगेच येते, हे बघा बाहेरच आहेत, आवाज येत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर आज पण काय शूट करता आलं नाही सकाळी, पण धावपळ दगदग असते,
आणि आज काय झालं, आज सकाळी फरशी पुसतं पुसायला नाही जमलं. शक्यतो मी संध्याकाळचीच पुसते, म्हणजे शक्यतो सकाळी बाय चान्स कधी लवकर उठले लवकर कामं झाली तर सकाळी पुसते, नाही तर मग संध्याकाळचीच रुटीन आहे माझी फरशी पुसायची. त्यानंतर केस धुतले नव्हते काल, नंतर आज धुतले. टप होय बघू आवाज येतो. तर आज धुतले केस आणि कंडिशनरने धुतलेत आज केस. खूप त्रास होतो गरमीतून ना, खूप कंटाळ येतो शेषा, इतकं गरम होतं डोकं, पूर्ण भिजतं डोकं. आता धुतले 2 दिवसांनी लगेच खराब होतात केस. मेवला देव ए वय बा मेवला दे सकाळी. तर केस बघून नुसतं क्लिप लावलं आणि मोकळं सोडले. तर आज जायचं होतं खरं म्हणजे गार्डनला, आता उशीर झाला तर वाजले त्याचा तसा आवाज गेले. लवकर जायचं होतं खरं म्हणजे, खरं म्हणजे मला 5-5:30 जायचं होतं, म्हणजे तेवढा वेळ तिला पण घालवता येतो तिथे खेळते वगैरे. त्या दिवशी खूप खेळली वगैरे. तर आता थोड्या वेळाने जेवणाला लागते. आता मी कमरेला जरासा टायगर बाम लावलाय, खूप त्रास होतो अक्षरशः मला, नाही का बसून पण देत नाही आणि उभं राहून पण देत नाही, इतका त्रास होतो कमरेला, खूप पेनिक होते. ती दिले ना सगळे, आता संपवली तो सगळी वैभूची का मस्त आता चालूच राहते. आणि आजकाल गरमी पण भरपूर वाढलंय अक्षरशः, काय सांगू. रात्रीचा खूप त्रास होतो गरमीचा, भरपूर म्हणजे भरपूर. वैभू सारखी सारखी उठते, खूप त्रास देते वैभू गरमीतून. पावसाळा आला, थंडीचा दिवस असला का वैभू व्यवस्थित झोपते, पण उन्हाळ्याच्या टायमात खूप त्रास देते. तर आता संध्याकाळ झाले म्हणजे 7 वाजलेत आणि आता जेवणाची तयारीला लागूया. वैभू मम्माला मदत करते ना तू पिला, बाहेर कुठे ते जायचं, बाहेर आलं काळू पलाय. तू समजून घेते ना मम्माला, समजून घेते ना तू, घेते ना मम्माला बोलावं वाटत नव्हते ना पप्पू. माझी पिलं हुशार आहे ना बाबा, हुशार आहे माझी पप्पू. काय ते काय चला आता जेवण बनूया. तू मम्माला मदत करते की नाही, तू मम्माला मदत करते ना, मदत करते ना मम्माला. काळोख पडायला लागलाय, 7 वाजलेत आता. मम्माला वैभू मदत करते कामामध्ये. चला लाईट लावूयात, खिडकी बंद करायची आहे. चला लाईट लावल्यातली, आता स्वयंपाकाला सुरुवात करूयात. आता आधी मला चवळी शिजत टाकायची. भात देते गरम करते हा भात तू. चला तू तेवढी खुर्चीत बस, मी गरम करते भात, तुला भात आणून देते बस. हॅलो स्वयंपाकाला आता सुरुवात कर. केस माझ्या तोंडात चालले, ते केस बांधते आणि स्वयंपाक करते, नाही तर मग सगळं स्वयंपाक जात स्वयंपाकात जातात केस. केस भरपूर गळतात. केस बांधलेले पूर्ण बिस्कुट टाकले बघा, बेसावरी करून टाकलेत केस. केस बांधल्यावर छान दिसते, तिला आवडत नाही. तर जेवण झालं आहे आमचं, भात झाला आहे, चवळीचे आमटे झाले, आता पापड तळते. आणि हे बघा काय आमच्या मॅडमला उचलून पाहिजे, जिब्बात काम करून देणार नाही. बघा आमचे लाडू बाय कुठं बसले, अजिबात ऐकत नाही वैभू. तिला म्हटलं की पापड पटकन तळते आणि तुला देते, नाही म्हणते मम्मा मला वरतीच उचलून घे. मग तिला उचलूनच घेतलं आणि पापड तसेच तळले. अजिबात आमची पिल्लू आहे ना लय बदमाश होत चालले दिवसेंदिवस, असं वाटतं तिला मी खूप लहान होत चालले. जशी जशी वाढते तसं तिला वाटते की मी आता लहान होत चालले. तर आजच्या डिनरमध्ये होतं भात, चवळीची आमटी आणि पापड. बस आमच्या रात्रीच्या जेवणामध्ये एवढाच जेवणाचा भेद होता. बरं कसे खाते पापड, असं पाहिजे आम्हाला खायला, है ना. तर बसते, खूप दमायला झालं आहे. काय खातोच का मला नको. गरम भरपूर करते, बाहेर गेलं का जरा बरं वाटतं, एकदम छान वारा येतो. त्या बाजूला तो रूम आहे ना आम्ही जो आता जाणार आहे, वारा खूप छान येतो त्या बाजूला. आणि इकडे आहे ना झाडं असल्यामुळे ना इकडे येत ना व्यवस्थित. तर जेवण झालं आहे फायनली आता. तर वैभूचे पप्पा गेले जरा बाहेर वॉशरूमला गेलेत, ते आल्याच्या नंतर मग आम्ही जेवू. तर खूप गरम होते आणि आत्ता जस्ट काय बनवायला घेतलं ना घरामध्ये, वाफा नुसत्या अशा फेकत राहतात अंगावर. हे बघा काम सुटलं नुसतं. इथंही कंडिशन आहे, मुंबईला काय कंडिशन असेल, मुंबईला किंवा दुसरीकडे खूप भयानक. ते इथे तुम्हाला दिसत असेल, ह्या पिशव्या लावल्यात
घेते म्हणजे एक्स्ट्राच आतमध्ये सारून ठेवते मी, पण जेव्हा गरज लागते तेव्हा पटकन घेता येते. म्हणून पिशव्या ठेवल्यात कपाटाच्या मागं, जास्त काही पसारा नाही आहे. वारा खूप छान सुटला आहे बाहेर काळू कसल्या मुलांना बाहेर बसू पण शकत नाही, जाऊ पण शकत नाही, खूप अंधार आहे बाहेर, दिसतच नाही हो का, दिसतच तुम्हाला. आता बघू तिकडे शिफ्टिंग झाल्यावर बाहेर लाईट लावायला लागणार आहे, कारण लाईट पाहिजे बाहेर, भीती वाटते दारामध्ये, म्हणजे तिकडे तर अजिबात उजेडच येत नाही, तर तिथे लावली पाहिजे, कारण इथे थोडाफार उजेड तरी येतो, तिथं अजिबात येत नाही बाहेर. थोडा वेळ जेवतो बघ पण. तर आज पण जास्त व्हिडिओ बनवता आला नाही मला, एकदम थोडासाच व्हिडिओ बनवला आहे. जस्ट मला बाहेर जायचं होतं, म्हणजे कामं आवरलेले मी सगळं काय ते जायचं होतं मला. हे बघ कपडे पण घातलेले आणि ही पोरगी असेल बसले ना चढते पाठीमागे, तर कपडे पण घातले. मी केस धुतले ना त्याच्यामुळे ते कपडे ओले झाले, म्हणून कपडे चेंज केले. कपडे चेंज केले म्हटलं की थोडा गप जा, थोड्या वेळानं जाऊ म्हटलं, पण मला बॅक पेन भरपूर व्हायला लागलं त्याच्यामुळं कॅन्सल केलं. आणि फक्त काय जेवणच बनवायचं होतं, थोडा आराम केला. आराम कसला वैभू आराम पण करून देत नाही, लय वैताग येतो. तर चला आता थोड्या वेळानं जेवतो आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते, जास्त काही व्हिडिओ बनवत नाही आहे. तर आजच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला तरी एक तरी लाईक करा बघताय तर. चला तर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या, तसेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील छान छान. आणि प्लीज रेसिपीचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा, मी रेसिपीचे पण व्हिडिओ टाकत जाय. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर बाय बाय कर, बाय.